नमस्ते मुलांनो, आज आपण गणित विषयातील हा महत्त्वाचा घटक शिकणार आहोत, संख्यांचे विभाजक आणि संख्यांचे विभाज्य सांगता येणार. आता हा घटक आपणाला दिसतो तसा सोपा आहे, परंतु जर बारकाईने विचार केला नाही तर आपल्याला याच्यामध्ये मार्क जाऊ शकतात. आणि या विषयावर भविष्यात तुम्हाला मसावी लसावी हा जो टॉपिक आहे, हा जो घटक आहे, आपल्याला नवोदयला सुद्धा आहे, आठवीला सुद्धा मसावी लसावी आहे, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला मसावी लसावी आहे. आणि मसावी लसावी वरील उदाहरणं सोडवायची असतील तर आपणाला संख्यांचे विभाजक आणि विभाज्य सांगता येणं गरजेचं आहे. मग आता आपण ते संख्यांचे विभाजक आणि विभाज्य कसे ओळखायचे ते आता आपण इथे शिकणार आहोत. आता मी इथे दोन भागाकार लिहिलेले आहेत. 49 ला भागिले 5 करायचं, मग तुम्ही 49 ला जवळची संख्या शोधता, 5 9 45, उरले किती, 4. आता इथे 7 जर 49 ला भागलं तर 7 7 49. आता या दोन भागाकारामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर इथे बाकी 0 आहे आणि इथं बाकी काय आहे, 4 आहे. मग आता आपणाला, तुम्ही चौथी मध्ये शिकलेला आहात की ज्या संख्येनं आपण भागतो त्याला आपण भाजक असं म्हणतो. ज्या संख्येला भागावयाचे आहे त्याला आपण भाज्य म्हणतो आणि वरती जे उत्तर येतं तो भागाकार असतो. आता या भागाकारामध्ये बघा कसं आहे की 0 बाकी उरलेली आहे, म्हणजे शेष याच्यामध्ये 0 आहे, म्हणजे निशेष भागाकार आहे ज्याच्यामध्ये बाकी काहीच नाही. अशा भागाकारामध्ये आपण भाज्याला विभाज्य असं म्हणतो आणि जो भाजक आहे त्याला आपण विभाजक असे म्हणतो. आणि हा भागाकार तसाच, काय बदल झाला बघा बरं लक्षात घ्या. इथे आपण ज्याने भागले त्याला भाजक म्हटलो, याला विभाजक म्हटलो, याला इथे ज्याला भागावयाचे आहे त्याला भाज्य म्हटलो आणि याला विभाज्य असं म्हटलो. हे केव्हा लक्षात ठेवायचं, 0 भागाकार म्हणजे पूर्ण भाग जातो, अशा वेळेस भाज्याला विभाज्य आणि भाजकाला विभाजक असं म्हणायचं. आता इथे बघा मी असं लिहिलंय, 7 विभाज्य संख्या कोणत्या, विभाज्य म्हणजे काय, विभाज्य म्हणजे पटीतील संख्या आणि त्यालाच म्हणतात पाढ्यातील संख्या. त्यालाच काय म्हणतात, पाढ्यातील संख्या, त्याला विभाज्य. इंग्रजीमध्ये त्याला आपण तुम्ही मल्टिपल असं म्हणता. मग आता 7 विभाज्य असणाऱ्या संख्या मग कोणकोणत्या, तर तुम्ही काय लिहाल, 7 विभाज्य असणाऱ्या संख्या, पहिली 7 विभाज्य संख्या काय येईल, 7, दुसरी 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. तुम्ही म्हणाल 7 2 70 पर्यंतच लिहायचं का, तर नाही. 7 2 70, 7 11 77, 7 12 84, असा पाढा अनंत पर्यंत आपला असतो. त्यामुळे विभाज्य हे शेवटपर्यंत, म्हणजे शेवटचा विभाज्य तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे कोणत्याही संख्येचा पहिला विभाज्य हा तीच संख्या असते आणि शेवटचा विभाज्य सांगता येणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की पाडा जिथे संपतो, विभाज्य म्हणजे पाड्यातील पटीतील संख्या, म्हणजे जिथे पाडा संपतो तिथेच शेवटचा विभाज्य असतो असं नाही. आपण कितीही लाख पर्यंत आपण हा पाडा म्हणू शकतो, परंतु आपण सोयीसाठी 10 पर्यंत पाडे म्हणतो. मग आता इथे 7 विभाज्य संख्या तुम्हाला कळल्या, कोणत्याही संख्येचे विभाज्य, 15 विभाज्य 15 पाडा लिहायचा, 12 विभाज्य 12 पाडा लिहायचा. आता विभाजक म्हणजे काय बघा, विभाजक म्हणजे अवयव असणे. विभाजक म्हणजे काय, अवयव असणे. आपणाला जसे कान नाक डोळे हे अवयव आहेत आणि हे सगळे अवयव आपण सगळे अवयवांचं म्हणून एक आपण पूर्ण शरीर बनलेलं आहे, तसं विभाजक असणे म्हणजे अवयव असणे. आता इथं 7 विभाज्य संख्या लिहिल्यात, आता आपण 49 विभाजक लिहूयात.
49 चे काय लिहिलं विभाजक. विभाजक म्हणजे ज्या ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या. मग आता 49 ला कोणी कोणी भाग जातो? कोणत्याही संख्येला पहिल्यांदा एक ने नक्की भाग जातो. 50 चा पहिला विभाजक 1, 70 चा पहिला विभाजक 1, 1000 चा पहिला विभाजक 1. कोणत्याही संख्येचा विभाजक पहिला हा 1 असतो. मग 1 नंतर 49 ला 7 ने भाग जातो. माझे पाडेपाट आहेत म्हणून मला लगेच कळलं आणि आपणाला लगेच 49 चा विभाजक कोणता आहे हे विभाजक सांगता येण्यासाठी पाडेपाट असणं गरजेचं आहे. आणि आपण विभाज्यतेच्या कसोट्या आपण यानंतर नंतर शिकणार आहोत, त्यामध्येही तुम्हाला पटपट सांगता येईल. मग आता पहिला विभाजक 1, दुसरा 7 झाला आणि 7 नंतर 49 ला डायरेक्ट 49 ने भाग जातो. हे मला पाडेपाट असल्यामुळे लक्षात येते. आता मग आता लक्षात येईल, आता 49 चे लिहिले मी 15 चे लिहिते. 15 चे विभाजक लिहूयात. पहिला विभाजक 1, आपलं नक्की ठरलंय विभाजक हा 1च असतो पहिला. मग 2 ने भाग जात नाही कारण विषम आहे. 3 5 15 3 ने जातो, 4 ने जात नाही. 5 3 15 5 ने जातो. त्यानंतर 6 7 8 9 10 11 12 13 14 15 डायरेक्ट 15 ने जातो. आता इथे बघा, विभाजक मध्ये पहिला विभाजक 1 आहे, विभाज्यामध्ये पहिला विभाज्य हा 3 संख्या आहे. म्हणजे कोणत्याही आपल्याला हे सत्य आणि असत्य विधानाला येतो. समजा 7 चा पहिला विभाजक कोणता? 7 चा पहिला विभाजक 1 आणि 7 चा पहिला विभाज्य 7. हे लक्षात ठेवायचं, विभाजक असणे म्हणजे अवयव असणे. मग आता इथे सुद्धा बघा, शेवटचा विभाजक कोण आलाय? 15 आलाय. 15 चा शेवटचा विभाजक 15 आणि 49 चा शेवटचा विभाजक 49. शेवटचा विभाजक म्हणजे सर्वात मोठा विभाजक. मग 75 चा सर्वात मोठा विभाजक 75. 235 चा सर्वात मोठा विभाजक 235. पण पहिला विभाज्य 235 चा 235च. हा विभाज्य आणि विभाजक हे दोन शब्द तुमचे नेहमी जंबलिंग करत असतात, त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं आहे. विभाज्य ज ला य जोडलेला असतो ते म्हणजे पटीतील संख्या, पाढ्यातील संख्या. आणि विभाजक म्हणजे ज्याने भाग जातो त्या संख्या. आणि म्हणून याच्यातली ही 4 विधानं तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहेत. मी तुम्हाला नंतर ती लिहून देणार आहेत. अशा पद्धतीने आपणाला विभाजक आणि विभाज्याचा अर्थ समजला की त्यावर कोणती उदाहरणं असतात हे आपण लगेचच पाहणार आहोत. आता इथे बघा कसं उदाहरण दिलेलं आहे. 12 ही संख्या अवयवांच्या गुणाकार रूपात किती प्रकारे लिहिता येईल? आता असा प्रश्न आला की आपल्याला गोंधळायला होतो, पण व्यवस्थित आठवायचं. अवयवांच्या गुणाकार, अवयव असणे म्हणजे काय? अवयव असणे म्हणजे विभाजक असणे. म्हणजे तुम्हाला 12 चे विभाजक लिहावे लागतील. 12 चे विभाजक काय? पहिला विभाजक हा 1 असतो. समसंख्या म्हणजे 2 ने भाग जातो. 3 बेरीज येते, 3 ने भाग जातो. 4 3 12 4 ने भाग जातो. 6 ने भाग जातो आणि त्यानंतर 12 ने भाग जातो. हे सगळं पाढेपाट असण्यानं शक्य होतं, पटपट लिहिणं. आता हे आपण विभाजक लिहिले म्हणजे अवयव लिहिले. आता गुणाकार रूपात कशा प्रकारे लिहायचे? 12 च उत्तर आलं पाहिजे. आणि 2 अवयवांच्या गुणाकार रूपामध्ये लिहायची आहे. म्हणजे 1 गुणिले 12, 2 गुणिले 6 आणि 3 गुणिले 4. 12 1 12 6 2 12 4 3 12 आणि सगळे अवयव गुणाकार रूपात लिहिल्यामुळे काय झालेलं आहे? त्याचं उत्तर 12च येतं. म्हणजे 2 अवयवांच्या गुणाकार रूपात ही संख्या 2 अवयवांच्या गुणाकार रूपात कशी किती प्रकारे लिहिता आली? 3 प्रकारे लिहिता आली. मुलांना ह्या टॉपिक कडे जास्त लक्ष द्यायचे, जास्त वेळा हा व्हिडिओ ऐकून समजून घ्यायचे, कारण याच्यावरच आधारित आपणाला पुढे मसावी लसावी वरील उदाहरणं सोडवायची आहेत. ती आपल्याला नवोदयासाठी उपयुक्त असणार आहेत आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा घटक उपयुक्त असणार आहे. त्यामुळे बारकाईनं ह्या उदाहरणांकडे लक्ष द्यायचे. आता असाच हे उदाहरण, 21 ही संख्या
मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात कशी लिहिता येईल, सूक्ष्म फरक आहे। मगाच्या सारखंच अवयव शब्द आलेला आहे, त्यामुळे अवयव म्हटल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचे विभाजक लिहावे लागतील। मग 21 चे विभाजक, पहिला विभाजक एक, विषम आहे म्हणजे दोनाने भाग जाणार नाही, तीनाने भाग जातो, तीना सत्ता 21, सात्विक 21 आणि नंतर डायरेक्ट 21 ने भाग जातो। आता ही मूळ अवयवांच्या पहिल्यांदा आपण जोड्या लिहून काढू, 1 × 21, 3 × 7 असं दोन प्रकारे गुणाकार रूपात लिहिता येईल अवयवांच्या, परंतु आपणाला अट घातलेली आहे मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात कशी लिहाल, तर ते दोन्ही अवयव मूळ असले पाहिजेत। मग त्याच्यामध्ये मूळ आणि संयुक्त अवयवांच्या रूपात किती प्रकारे लिहिता येईल, सम आणि विषम अशा अवयवांच्या गुणाकार रूपात किती प्रकारे लिहिता येईल, असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात। आता याच्यावर आधारित अजून काय प्रकार आहेत ते आपण लगेचच पाहणार आहोत। आता इथे बघा कसं उदाहरण दिले, 20 व 16 चा सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता। आपण जर एकसंघ उदाहरण वाचलं ना की आपल्याला खूप अवघड वाटतो, परंतु या दोघांचा सर्वात मोठा शोधायचा आहे, समान शोधायचा आहे, विभाजक शोधायचा आहे म्हणजे अवयव शोधायचा आहे। मग विभाजक असणे म्हणजे अवयव असणे। मग आता 20 चे आपण विभाजक लिहूया, 1 × 1 भाग जातो, 2, मग नंतर 4 जातो, 5 जातो, त्यानंतर 10 जातो आणि मग 20 भाग जातो। आता 16 विभाजक, 16 पहिल्यांदा 1 जातो, मग 2 समय 3 जात नाही, 4 × 16 4 जातो, त्यानंतर 8 जातो आणि नंतर 16 जातो। आता दोन्ही संख्यांचे आपण विभाजक लिहिले, त्यातला आपल्याला सर्वात मोठा शोधायचा आहे आणि सामायिक विभाजक शोधायचा आहे। आणि मग सामायिक विभाजक कोणकोणता आहे बघा बरं, 1 समान आहे, 2 समान आहे, 4 समान आहे, 5 इथे आहे पण इथे नाही, 8 इथे आहे पण इथे नाही, त्यानंतर 10 इथे आहे इथे नाही। म्हणजे आपणाला सामायिक विभाजक कोणकोण मिळालं, 1, 2 आणि 4 मिळाले, परंतु त्यातला सर्वात मोठा विचारले म्हणून त्याचं उत्तर 4 हा सर्वात मोठा सामायिक विभाजक येईल। आणि म्हणजेच या दोघांचा मसावी 4 येईल। आपण मसावी विषयी डिटेल माहिती नंतर घेणार आहोत, ही त्याची पूर्वतयारी आहे हे लक्षात घ्या। प्रत्येकी 8 व 12 मण्यांच्या माळा करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला अशी अट आहे की तुम्ही 8 मण्यांच्या माळा तयार करायच्यात किंवा 12 मण्यांच्या माळा तयार करायच्या आहेत, तर कमीत कमी किती मणी घ्यावेत, म्हणजे तुमचा एकही मणी उरणार नाही। आता याच्यामध्ये माळा तयार करायच्यात म्हणजे तुम्हाला मणी असणं गरजेचं आहे, म्हणजे 8 आणि 12 पेक्षा जास्त मणी असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला विभाज्य लिहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पटीतील संख्या लिहायच्या आहेत, पाढ्यातील संख्या लिहायच्या आहेत। मग 8 विभाज्य लिहायचे, काय लिहायचे, 8 विभाज्य। मग विभाज्य म्हणजे पाडा, 8, 16, 24, 32 अनंत, आपणाला गरज लागली तर आपण परत पुढे लिहूया। 12 विभाज्य, 12 विभाज्य, 12 पहिला विभाज्य 12, 12 × 24, 12 × 36, 12 × 48। आता असा अशी संख्या निवडायची की ती दोघांचाही विभाज्य आहे आणि लहानात लहान पण आहे। आणि मग आता 8 इथे आहे इथे नाही, 16 इथे आहे इथे नाही, 24 मात्र, म्हणजे 24 जर मणी घेतले तर तुमच्या 8 मण्यांच्या 3 माळा होतील आणि 12 मण्यांच्या 2 माळा होती आणि एकही मणी शिल्लक राहणार नाही। म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये कशी संख्या शोधावी लागेल की 8 व 12 भाग गेला पाहिजे आणि ती लहानात लहान असली पाहिजे, कारण कमीत कमी या शब्दाला महत्व आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं आपणाला उदाहरणं याच्यावर आधारित विचारली जातात। पण तत्पूर्वी मी जी वाक्य विधानं सांगितली ती व्हिडिओ चालू असताना तुम्ही लिहून घ्यायची, कोणत्याही संख्येचा पहिला विभाजक हा 1 असतो आणि शेवटचा विभाजक ही तीच संख्या असते,
म्हणजेच विभाजकांची संख्या ही मर्यादित असते. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो 72 चे एकूण विभाजक किती, 14 चे एकूण विभाजक किती, ते तुम्हाला सांगता येऊ शकतात कारण ते मर्यादित आहेत. आता विभाज्याच्या बाबतीत विधान कोणती सांगितली मी, कोणत्याही संख्येचा पहिला विभाज्य ही तीच संख्या असते आणि मोठा विभाज्य सांगता येणार नाही, म्हणजे विभाज्यांची संख्या ही अमर्यादित असते. अशा पद्धतीने आपण विभाजक ओळखायला शिकलो, विभाजक काढायला शिकलो, विभाज्याचंही आपण विभाज्य ओळखायला आणि काढायला शिकलो. अशा पद्धतीनं खूप महत्वाचा टॉपिक आज आपण शिकलेलो आहोत की तो सगळ्या मसावी लसावी या घटकाचा तो बेस आहे. त्यानंतर आपण ज्या कसोट्या घेणार आहोत त्याचाही तो बेस आहे. परंतु ही जी मालिका आहे आजपासून सुरू होणारी ती लक्षपूर्वक तुम्ही ऐकायची आहे आणि याच्या खाली जो स्वाध्याय दिलेला असेल तो लक्षपूर्वक सोडवायचा आहे. मुलांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा.